बातमी आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडल्यानंतर रावेर मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आणि शेकाप महाआघाडीच्या मेळाव्याचे सरदार पटेल भवनात आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात मोठ्या संख्येने आघाडीचे सभासद उपस्थित होते. या ठिकाणी सर्व घटक पक्षांचे मान्यवर तथा नेते उपस्थित होते. या मेळाव्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील हे आपला उमेदवारी अर्ज त्यांनी त्या ठिकाणी दाखल केला. मेळाव्याला जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी डॉक्टर हेमलता पाटील, प्रदेश सचिव माजी आमदार शिरीष चौधरी, प्रदेश सरचिटणीस डी जी पाटील, प्रदेश महिला आघाडीच्या ऍडव्होकेट ललिता पाटील, जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट संदीप पाटील, शहराध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.